शेती अशी केली पाहिजे. एक एक झाड आपला बाळ आहे. सकाळी कुठेही फिरायला तुम्ही जाता, कुठे न जाता तुम्ही शेतामध्ये जा, शेतामध्ये बघा, आपलं झाड आपल्याला काहीतरी सांगणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही नियोजन करा. विपणन मध्ये खूप 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 लक्ष द्या तुम्ही, कारण की विपणन जर तुम्ही करून घेतलं तर खूपच तुमचा फायदा होणार आहे. खूप लोकांचे प्रश्न आले आहेत की अप्रून अमृत पॅटर्न ही विदर्भ मध्ये फेमस आहे पण मराठवाड्यामध्ये कसे कशी करावी आम्हाला सांगा. त्यांनी सांगितलं की 100 एकरचा आम्ही एक प्लॉट मराठवाड्यामध्येच केला होता, औरंगाबादमध्ये गेवराई तांडा गावामध्ये. तिकडे आम्ही 8 8 व्हरायटीचे वाण लावले होते फक्त दाखवण्यासाठी की ही पॅटर्न अशी आहे की कोणत्याही व्हरायटीमध्ये हे यशस्वी होणार आहे. हे अमृत पॅटर्न कॉटन गुरुची शेती, तर असे खूप सारे दाखले आहे. प्रदर्शन शेत आमचे आहे. तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे तर कॉटन गुरु साहेब केंद्र तुमच्यासाठी उघडा आहे. आणि आपल्याला पीएससी मधून जे आता माहिती मिळाली आहे, एक कंपनी बनवली तर आपल्याला हे सगळे जोखीम व्यवस्थापन आपल्याकडे आवश्यक आहे. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा बोलणं पण आपल्याला अवघड वाटत होतं, चालणं पण अवघड वाटत होतं, पण आपण ते शिकलो. आता ते एकदम सहज झालं आहे. आणि तुमचं जे शिक्षण आहे ते कम्प्लीट होणार जेव्हा तुम्ही हे जे पीएससीने जे प्रेझेंटेशन दिलं आहे तुम्ही काठी जेव्हा तुम्ही बनवाल हे तुम्हाला खूप काम येणार आहे. आणि असंच आहे की आमच्या संघाचे जे आता कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अधिकारी ऑफलाईन जोडलेले आहेत, ते भारताचे सर्वात मोठे खरीददार आहे. त्यांना काय पाहिजे तुम्ही बघा. त्यांना पाहिजे की तुमच्या मालामध्ये मॉइस्चर पाणी नमी कमी असावी 8% कमी. त्यांना पाहिजे की तुमच्या मालामध्ये कोडी कचरा नसावा. हे काय खूप मोठी गोष्ट आहे का? 200 रुपये क्विंटल जास्त मिळवण्यासाठी तसेच खूपच मोठे जिनर खरीददार आहेत. आमच्याकडे खूप मोठे जिनर आहे. तुम्ही 1 1000 शेतकरी पण एक जिनरला कापूस करू नाही शकणार, तितकी त्यांची कॅपॅसिटी आहे. तर त्या जिनरला चांगला कापूस पाहिजे, वेळेवर त्यांना कापूस पाहिजे. तर त्यांची आणि तुमची आम्ही ओळख करून देऊ. आम्ही 25 SPO साठी हे जे सेमिनारची सिरीज ठेवली आहे BSE IPSच्या संघाची, त्याच्यामधून 5 SPO ची निवडणूक आम्ही करणार आहोत. आणि जी श्रद्धाजी तुम्हाला पण सांगून ठेवतो, 5 SPO खूप विशिष्ट SPO होणार आहे. त्यांची बॅलन्स शीट आम्हाला ठाऊक होणार आहे, त्यांची माहिती आम्हाला होणार आहे, त्यांची गरज, त्यांची स्ट्रेंथ, त्यांची काय ऑपॉर्च्युनिटी त्यांचा काय, आणि त्यांना आपण मार्केटिंग पर्यंत आणि जमेल तर गाठी बनवल्यापर्यंत आणि ते गाठी BSE मध्ये डिपॉझिट करणं हे आमचे उद्देश आहे. म्हणजे त्यांना जोखीम व्यवस्थापन प्रॅक्टिकली करून कळेल